वरनच जेल घेतला होता, हवी तशी कामगिरी त्यांच्याकडनं पाहायला मिळाली नाहीये. या सामन्यामध्ये बऱ्याचशा अपेक्षा असतील त्यांच्याकडनं. विस्फोटक फलंदाज आहेत गावदेवी बादवड या संघाचे, आणि खरोखर यशवंतचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करावं लागेल. पहिल्या सामन्यामध्ये 32 धावा करून मॅन ऑफ द मॅच पटकावलं, नंतर पुन्हा एकदा 37 धावांची खेळी साकारली आणि दुसऱ्यांदा सलग मॅन ऑफ द मॅच त्यांनी पटकावलं आणि 2 इनिंगमध्ये त्यांच्या धावा झाल्या, त्या 69 धावा त्यांनी बनवल्या. चांगली कामगिरी, 40+ क्रिकेट दिवसेंदिवस आपण पाहतोय प्रगतीच्या पथावर. आणि फिटनेसच्या हेतूने 40+ संघटना स्थापन झाली आणि आज जवळजवळ बरेचसे संघ नोंदणीकृत आहेत संघटनेशी. आणि खरोखरच 40+ सामन्यांमध्ये खूप इंटरेस्ट आहे. फिटनेसच्या सोबतच या ठिकाणी एकत्र येत असतात, एकमेकांची विचारपूस होत असते, खेळाच्या माध्यमातून या ठिकाणी एकमेकांना भेटत असतात आणि या ठिकाणी चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. व्यसनांपासून मुक्त, टेन्शन पासून मुक्त नेहमीच सराव करत असतात. फिटनेस खूप गरजेची आहे आणि खरोखरच या क्रिकेट, हा क्रिकेट म्हणजे वैयक्तिक नाही आहे, हा क्रिकेट फॅमिली सुद्धा बघत असतात टीव्हीवर युट्यूबच्या माध्यमातून. पूर्ण परिवार 40+ बघत असतो. तर या ठिकाणी आता जितू पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना आणि स्ट्राईकला आपण पाहू शकाल प्रल्हाद. यावेळेला पाहूया आता क्षेत्रक्षणामध्ये थोडासा फेरबदल या ठिकाणी जितू करत आहेत. डीप मध्ये फक्त 2 खेळाडू तैनात आहेत, डीप मिडविकेट आणि डीप स्क्वेअर लेगला या ठिकाणी खेळाडू तैनात. स्ट्राईकला पुन्हा एकदा या ठिकाणी प्रल्हादला पाहू शकू. यावेळेला मात्र अतिशय सुरेख असा चेंडू आणि त्रिफळा चितबात, पहिला विकेट या ठिकाणी गमावलेला आहे. गोलंदाजी आणि नेहमीच आपल्या संघासाठी पॉवर प्लेचं षटक ते करत असतात आणि या विरुद्ध या ठिकाणी रोख रक्कम 500 रुपये देण्यात येतील. तर संजय या ठिकाणी आलेले आहेत. 2 महत्वाचे गडी आतापर्यंत गावदेवी बादवड या संघाने गमावलेले आहेत. यशवंत सारखा मोठा खेळाडू नुकताच बाद झालेला आहे. निश्चितच यावेळेला पाहूया जमिनी लगतचा फटका, सुरक्षित फटका खेळला मिडविकेटला, सुवर्ण संधी असेल संजय भाई यांच्यासाठी 2000 रनचं पारितोषिक षटकारास जे की दिलं जाईल सूर्यकांत पाटील यांच्याकडनं. आता मात्र स्ट्राईकला कैलासकडनं यावेळी संघाला खूप मोठ्या अपेक्षा असतील. जितू पुन्हा एकदा आपण पाहू शकाल क्षेत्रक्षणावर भर देत आहेत. यावेळी फुटो चेंडू आहे पाहूया आणि
हा जबरदस्त जेल जीतूच कौतुक करावा लागेल। रहा सावध रहा आणि तेच पाहायला मिळालं, जसा चेंडू हवेत उसळला आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला सुंदर झेल घेतला। धनाजी यांनी सुरेख झेल घेतलाय, कौतुक करावं लागेल खरोखर। जीतू ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण सुद्धा लावतायत। नवीन फलंदाज मैदानात सुधाकर, इथून पुढे फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल, सुरक्षित फटके खेळावे लागतील, चांगल्या धावा बनवाव्या लागतील। यावेळेला अतिशय सुंदर असा चेंडू, कमालीच्या टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली। पहिल्या षटकाची समाप्ती, धाव संख्या तीन गडी बाद झाल्यानंतर फक्त पाच। पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे खरं तर आपण पाहू शकाल। प्रल्हाद, कैलास, यशवंत तीन महत्वाचे गडी, प्रल्हादने फक्त चार धावा करून बाद झाला, तंबूमध्ये परतला कैलास शून्यवर आणि यशवंत सुद्धा झिरोवर बाद झालेला। खरं तर अपेक्षा होती कैलास आणि यशवंतकडनं, मोठ्या अपेक्षा होत्या, त्या अपेक्षांवर खरे उतरले नाही। मात्र आता या ठिकाणी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे, ती म्हणजे आता संजय भाई आणि सुधाकर यांच्यावर। धावा बनवाव्या लागतील, प्रत्येक चेंडूवर जरी एक एक दोन दोन धावा बनवल्या तर सन्मानजनक टोटल आपण पाहू शकाल गोलंदाजीसाठी। या ठिकाणी आता नितीनला आपण पाहू शकाल आक्रमणासाठी आणलेलं आहे, स्ट्राईकला संजय भाई आपण पाहू शकाल सज्ज होत असताना। यावेळेला हवेत फटका पाहूया आणि हा नोमॅन्स लँड मध्ये पडलाय चेंडू आणि दोन धावा मिळतायत, दोनच धावा समाधान मानावा लागेल। चांगला फटका होता परंतु फटक्या मागे थोडीशी ताकद अपुरी पडली। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता। यावेळेला फुलटो चेंडू पाहूया आणि यावेळेला टायमिंग सुंदर, झेल घेतलाय अतिशय जबरदस्त झेल घेतलाय राकेशने। खर तर हा झेल जेव्हा कौतुक करावं लागेल। साई कृपा डुंगे, लालचंद या ठिकाणी आलेले आहेत, नवीन फलंदाज गावदेवी वाधवड या संघाने चौथा गडी गमावलेला आहे। आता मात्र या ठिकाणी फलंदाजांना जपून खेळावा लागेल, सुरक्षित फटके खेळावे लागतील, धावा बनवाव्या लागतील। कमीत कमी या ठिकाणी 30-35 धावा बनल्याच पाहिजे असा प्रयत्न करावा लागेल। लालचंद सुद्धा एक चांगला खेळाडू आहे नावाजलेला, या दोघांवर आता पाहूया मदार धारमदार। या वेळेला इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, हवे चेंडू आहे परंतु चेंडू हा नोमॅन्स लँड मध्ये पडला आहे। दरम्यान दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि दोन धावा घेतल्यात। मात्र आता गावदेवी बांधवड या संघाला अशाच प्रकारे एक एक दोन दोन धावांवर जास्तीत जास्त भर द्यावा लागेल। पुढचा चेंडू पुन्हा एकदा नितीन आपल्या गोलंदाजी मार्कवर, एक एक दोन दोन धावाने संघाला पुढे वाटचाल करावी लागेल।
या वेळेला पाहूया आणि फलंदाज मात्र बाद। जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते नितीन कडनं सुद्धा। पहिलं षटक जितूने हाताळलं, अतिशय चांगली कामगिरी केली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत असताना नितीन सुद्धा चांगली कामगिरी, चांगल्या टप्प्याची गोलंदाजी, भेदक मारा, तिखट मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय। जवळजवळ आता पाच खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत। धाव संख्या ती फक्त झालेली आहे 9। या वेळेला सुंदर फटका हवेत आहे, चेंडू पाहूया काय घडतंय आणि जबरदस्त टोलावलेला फटका, षटकार। जबरदस्त ठोसा या ठिकाणी म्हणता येईल, एकच फाइट आणि वातावरण टाइट, का जबरदस्त षटकार मारलाय आणि अशाच फटक्यांची जर या ठिकाणी अपेक्षा आहे गावदेवी बादवड संघाला। मी मगाशीच म्हटलं होतं की शैलेश जवळ जबरदस्त अनुभव आहे, चांगले फटके खेळू शकतो तो, मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर आहे, जर चेंडू रडार मध्ये आला तर निश्चितच कार्यक्रम झालाच म्हणून समजा, आणि असंच पाहायला मिळालं। शैलेशला पुन्हा एकदा पुढचा चेंडू नितीन कडनं, यावेळेला आडव्या बॅटमॅन खेळलेला पाहूया स्क्वेअर लेगला, त्या ठिकाणी काही टप्प्यांवर चेंडूला कलेक्ट केलं गेलं, मात्र जसा चेंडू हातात मिळाला तसाच फेकला गेला आणि एका धावेत समाधान मानावं लागले। अशा प्रकारे आपण पाहू शकाल दोन षटकांची समाप्ती झालेली आहे आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर टॉस जिंकल्यानंतर गावदेवी बादवड संघ प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या झालेली आहे 16 आणि 16 धावांच्या मोबदल्यात जवळजवळ 5 गडी बाद झालेले आहेत। कैलास, प्रल्हाद, यशवंत, संजय, लालचंद अशा प्रकारे 5 खेळाडू बाद झालेले आहेत। पहिल्या षटकामध्ये जितूने धावा खर्च केल्या 5, महत्वाचे 2 गडी बाद झाले होते, त्यानंतर नितीनने आपल्या षटकामध्ये जवळजवळ 11 धावा खर्च केल्या आणि त्याच्या नावावर 2 गडी। जीतने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए गावदेवी बादवड की टीम, ये गेंद तो सीधी चली जाएगी डीप पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। क्या जबरदस्त स्ट्रोक खेला था, चौके के साथ अंकुश का स्वागत। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को हवा में गेंद, विकेट कीपर कैच के नजदीक थे लेकिन ये गेंद कैच नहीं कर पाए, एक रन तो आसानी के साथ वहां पर मिला। शैलेश एक जबरदस्त खिलाड़ी है, छक्का चौका लगाया था, 11 रन बनाकर इस समय खेल रहे हैं अपने टीम के लिए। अब तक का स्कोर हो चुका है अभी 21 रन बन चुके हैं। स्ट्राइक रोटेट करने के बाद अभी स्ट्राइक पर आ चुके हैं
सुधाकर शॉर्ट पिच गेंद छोड़ा पुल किया है स्क्वायर लेग की दिशा में और ये देखिए गेंद को रोका गया और केवल एक ही रन से संतुष्ट होना होगा। बिल्कुल बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन स्क्वायर लेग पर। ऑन साइड पर लगभग देखिए 5 खिलाड़ी तैनात किए गए हैं और ऑफ साइड पर केवल 4 खिलाड़ी। शॉर्ट फाइन लेग शॉर्ट थर्ड मैन खिलाड़ी तैनात है 38 सर्कल के भीतर। इस बार बल्ला घुमाया था ऑन साइड पर खेलने की कोशिश थी आड़े बल्ले से लेकिन गेंद को आने से पहले ही बल्ला घुमाया था। डॉट गेंद काफी धीमी गति की गेंद थी सीधे विकेट कीपर के हाथों में। अभी देखिए कान मंत्र दिया जाएगा बिल्कुल चर्चा होगी आपस में बातचीत करते हुए। आपस में बातचीत करना काफी जरूरी है जिससे टेंशन हल्का होता है। इस बार ये फिर से एक बार वही स्ट्रोक खेलने की कोशिश थी बार बार ऑन साइड पर खेलने की कोशिश लेकिन ये दो डॉट गेंदे उन्होंने की है। अंकुश ने थोड़ा अंकुश तो जरूर लाया है रन रेट पर। स्कोर अभी भी रुका हुआ 22 पर। इस बार हवा में गेंद क्या ये कैच हो सकता है ये प्रश्न चिन्ह और बिल्कुल बढ़िया कैच जबरदस्त कैच ये दूसरा कैच उन्होंने लिया है। और ये छठवां विकेट का पतन होता हुआ शैलेश जो कि अच्छी बल्लेबाजी कर रहे थे और शैलेश ने 12 रन बनाए अपने टीम के लिए अच्छा योगदान था उनका। नए बल्लेबाज शैलेश के आउट होने के बाद आ चुके मैदान पर दीपक। अब तक का स्कोर केवल 22 और 22 रनों पर। चलिए स्पीड अप करना है हमें चला स्पीड अप कराए से स्पीड अप करायचे चला फटाफट। फील्डिंग के जमावड़े को बदलते हुए दिस इज गोइंग टू बी द लास्ट ओवर। स्ट्राइक पर सुधाकर शॉर्ट पिच गेंद थी और ये देखिए फोर्स किया था खेलने के लिए मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है दूसरे रन के लिए दौड़ लगाई है और यह दूसरा रन भी पूरा किया। दो रन लिए जी देखिए दो रन भी नहीं देने हैं यही एक कोशिश। और ये बिल्कुल बढ़िया गेंद थी ब्लॉक होल में एक ही रन से दूसरे रन के लिए बिल्कुल ही कोशिश नहीं होगी। गेंद को हाथ में रखा था विकेट कीपर ने बन चुके हैं। 4 ओवर के मैच में लगभग 35 से 40 टोटल एक अच्छा टोटल माना जाता है। इस बार ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को कट किया और डीप पॉइंट के खिलाड़ी बैकवर्ड पॉइंट पर आ चुके हैं और जिन्होंने गेंद को रोका है बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन और ये दो रन मिल चुके हैं। काफी बढ़िया कोशिश राकेश की बिल्कुल पूरे दिन में अच्छी फील्डिंग का प्रदर्शन उन्होंने किया है। दिलीप वहां पर खड़े हैं बिल्कुल बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन आज तक आज दिन भर उन्होंने किया है। राकेश फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर। इस बार बिल्कुल गेंदबाज के बगल से लॉन्ग ऑफ पर ऑफ ड्राइव किया है और बिल्कुल बढ़िया थ्रो का हो चुका है। दो रन तो यहां पर मिलेंगे
काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, लेकिन मौका नहीं दे रहे बड़ा स्ट्रोक खेलने के लिए बिल्कुल राकेश। नियंत्रण में गेंदबाजी होती हुई, लाइन और लेंथ को शुरू से उन्होंने नियंत्रण में रखा है। कमजोर गेंदे बिल्कुल नहीं करते। चलिए स्पीड अप कीजिए। इस बार ये जबरदस्त और ये मिसफील्ड हुआ, गेंद जा चुकी है स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर चार रनों के लिए। बिल्कुल यहां पर बढ़िया स्ट्रोक और रन आ चुके हैं चार, स्कोर हो चुके। घुटने के बलबूते पे जमीन से लड़ुकते हुए गेंद जा चुकी है स्क्वायर लेग पे दिशा में, दूसरे रन के लिए कोशिश और बढ़िया थ्रो किया था लेकिन उतनी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। तीसरे रन के लिए यहां पर नॉन स्ट्राइक गेंद पर मौका है रन आउट का, क्या ये देखना होगा, बिल्कुल ही रन आउट हो चुके हैं तो रन संख्या हो चुके हैं। उद्या शनिवार दिनांक 3/12/2022 उद्याचे सामने आम्ही या ठिकाणी पुकारत आहोत। जयनमान सरवली विरुद्ध अष्टविनायक ठाकूरपाडा पहिला सामना उद्याच्या दिवसातला, त्यानंतर होणार आहे दुसरा सामना जो की जयनुमान पोगाव विरुद्ध गावदेवी अंजूर, त्यानंतर होणारा सामना जो आहे तिसरा दिवा स्पोर्ट्स दिवा आणि गंगा माता गुंदवली, आणि चौथा सामना जो की होणार आहे वेताळ कोपर विरुद्ध वीर तानाजी टापोडे। अशा प्रकारे उद्याचे सामने होतील। उद्याचा लॉट आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला आहे। छत्तीस धावांचं लक्ष्य आहे,
साई कृपा डुंगे या संघासमोर सलामीची जोड़ी मैदान अपन पाहतोय जीतू आणि त्यांच्या सोबत आहेत अनिल। 36 धावांचं लक्ष्य आहे। खरं तर पहिल्या डावामध्ये आपण पाहिली चांगली गोलंदाजी पाहिली असं एके वेळी वाटत होतं की 25 च्या पुढे धावा जाणार नाहीत, परंतु चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, खास करून दिनेशने ज्या 12 धावा बनवल्यात चांगलं योगदान राहिलं। आणि षटक या ठिकाणी गावदेवी बादवड संघाचा घेऊन येतोय प्रल्हाद। चला सुरुवात करूया, स्पीड अप करूया। षटकातला पहिला चेंडू या ठिकाणी प्रल्हाद कडनं पाहूया, स्ट्राइकला असणार आहेत ते म्हणजे अनिल। यावेळेला लेट कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्ड बँडला खेळाडू तैनात आणि पहिला चेंडू अतिशय चांगला मारा होता, चांगला टप्पा होता, परंतु बॅकफुटला जाऊन थोडासा कट करण्याचा प्रयत्न, लेट कट केला, बॅटचं तोंड शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी उघडलं होतं अनिलने आणि एक धाव मिळते श्री गणेशा आणि खाता सुद्धा या ठिकाणी वैयक्तिक खुलतोय। जितूने आज दिवसभरात चांगली गोलंदाजी केली आहे, पाहूया फलंदाजी कशी करतील। यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, धावे चेंडू आहे आणि चेल सुटतोय। जीवनदान मिळालेलं आहे जितू सारख्याला, जीवनदान देणं महागडं ठरू शकेल, कारण मोठे फटके खेळण्याची क्षमता ठेवणारा जितूला जीवनदान देणं हे नंतर कठीण होऊ शकेल। बराचसा अवधी होता त्या ठिकाणी, बराचसा वेळ चेंडू हवेत असताना झेल होऊ शकला असता, एवढा कठीण नव्हता। स्ट्राइकला आता असणार आहे अनिल। यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, हवे चेंडू शॉर्ट पॉइंटला, चांगलं क्षेत्ररक्षण आणि पहिला गडी बाद झालेला आहे साई कृपा डुंगे या संघाचा। बादवड या संघाची पॉवर प्ले ठिकाणी पाहायला मिळालं, इतकं सोपं नाहीये आता सामना जिंकणं, कारण की सुरुवात चांगली झालेली आहे। साईकृपा डुंगे आणि गावदेवी बादवड दोन्हीही मातब्बर संघ आहेत, नावाजलेले संघ आहेत, दोघाही संघांमध्ये चांगले बॅटिंग करणारे गोलंदाजी करणारे खेळाडू आहेत। पाहूया कोणता संघ या ठिकाणी बाजी मारेल। डावकरी आता फलंदाज मैदानात अंकुशला दाडलेला आहे फलंदाजीसाठी, पॉवर प्लेचं षटक पाहूया। फक्त दोन खेळाडू आपण पाहू शकाल, तर डीआर सर्कलच्या बाहेर संधी आहे, इनफील्डच्या वर्ण मारतायत, तर निश्चितच चौकार पाहायला मिळेल। यावेळेला मनगटाचा उपयोग केलाय, फ्लिक केलाय, पाहूया दरम्यान एक धाव त्या ठिकाणी मिळते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी मिळते, दोन धावा मिळालेल्या आहेत, एक एक धाव खूप खूप महत्वाची। आता या वेळेला पाहूया हवे चेंडू आहे परंतु कॅरी झालेला नाहीये, शॉर्ट फाईन लॅगचा खेळाडू 38 सर्कल मध्ये चेंडूला अडवतोय। दरम्यान एक धाव घेण्याची संधी मिळाली आणि या एका धावेतच सोबत संघाची धाव संख्या होती आहे 5। 36 धावांचं लक्ष्य आहे। आता मात्र स्ट्राइकला असणार आहे जीतू, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहूया किती धावा येतात, महत्वाचं षटक आहे।
ऑन साइड ला आपण पाहू शकाल कैलास त्या ठिकाणी सज्ज आहे। यावेला सेट डाउन द विकेट कराय सुंदर फटका इनसाइड आउट आणि हा जाईल लॉन्ग ऑफ सीमा रेषा पार चौकार। होतं की जीतू जबरदस्त स्पीडअप करूया गोलंदाजी साठी आता मात्र या ठिकाणी संजय भाई आलेले आहेत। क्षेत्ररक्षण आता आपण पाहू शकाल 38 सर्कल मध्ये फक्त दोन खेळाडू दिसतील आणि अन्य सगळे खेळाडू बाउंड्री लाइनला चिटकलेले दिसतील। ऑन साइड ला पाहू शकाल आपण डीप फाइन लेग ला डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट लॉन्ग ऑन अशा प्रकारे पांच खेळाडू तैनात आहेत। ऑफ साइड ला डीप पॉइंट डीप कवर लॉन्ग ऑफ अशा प्रकारे ऑफ साइड ला खेळाडू तैनात आहेत आणि शॉर्ट फाइन लेग शॉर्ट थर्ड मैन या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आवाज असा बॅट चटपट्यात आलेला नाही या पहिली धाव जोरात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि जितूने या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि निश्चितच या ठिकाणी दोन धावा मिळतात। चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे पहिला पहिली धाव जोरात घेतली दुसरी धाव त्याहून अधिक जोरात घेतली आणि आता धाव संख्या होती आहे संघाची ती 11 17 चेंडू शेष 25 धावांची गरज। या वेळेला आवाजाचा बॅट चपट्यात नाही हवे चेंडू आहे यष्टी रक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतोय सुंदर झेल आणि फलंदाज फेल। यावेला रिवर्स फटका खेळायचा होता बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये चांगला चेंडू म्हणता येईल बाईटच्या स्वरूपात कमालीचा चेंडू होता महत्त्वाचा विकेट सुद्धा घेतलेला आहे आणि खरोखरच चांगल्या टप्प्याची गोलंदाजी होत असताना पहिलंच मानसिकता ओळखली फलंदाजाची आणि त्याच प्रकारे त्याच दिशेने टप्पा त्या ठिकाणी टाकला गेला। जीतू स्ट्राइकला आहे पाहूया आता संजय त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आणि फलंदाज मात्र बाद महत्त्वाचा गडी बाद महत्त्वाचे गडी या ठिकाणी या षटकामध्ये बाद केलेले आहेत ते म्हणजे संजय जैनजी आता मात्र चुरस पाहायला मिळते आहे अटीतटीचा सामना
चेंडू शिल्लक आहेत 14 आणि 24 धावांची गरज आहे। अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल, मात्र फलंदाजांना सुरक्षित फटके खेळावे लागतील। ऑन साइडला पाहू शकाल चांगले क्षेत्ररक्षण रचलेले आहे। या वेळेला पाहूया चांगला ड्राइव केलेला आहे, शॉट डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्या ठिकाणी खेळाडू तैनात आहे, एका धावेतच समाधान मानावं लागेल। चांगला थ्रो आणि फक्त एकच धाव। तेरा चेंडू आणि 23 धावांची गरज। या वेळेला जमीन लगतचा फटका आहे, पहिली धाव जोरात पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल की नाही पाहूया, मात्र त्या ठिकाणी फक्त एका धावे समाधान मानावं लागतंय। 12 चेंडू 22 धावांची गरज, काहीही घडू शकेल, शेवटच्या चेंडू पर्यंत काही सांगू शकत नाहीये। हे षटक अगदी जबरदस्त पाहायला मिळालं, या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाचे विकेट घेतले, चांगलं षटक। गावदेवी भादवड संघाच्या दृष्टिकोनातून हे षटक अतिशय सुरेख पाहायला मिळालं। प्रल्हादने पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या, एक महत्त्वाचा गडी बाद केला होता, नंतर संजय यांनी दुसरं षटक हाताळलं आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाचे गडी बाद केले। तिसऱ्या षटकासाठी या ठिकाणी आता आलेला आहे कैलास। कैलास एक चांगला उत्तम दर्जेदार गोलंदाज आहे, क्वालिटी गोलंदाजी त्यांनी नेहमीच केलेली आहे संघासाठी, आणि या वेळेला सुद्धा पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होईल। चला स्पीड अप करायचं आहे, स्पीड वाढवायचा आहे आपला। कैलास क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना पाहूया पुढचा चेंडू। बारा चेंडू आहेत 22 धावांची गरज आहे, चला स्पीड अप करायचंय। रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, या वेळेला हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये आणि कैलास एक अतिशय चांगला टप्पा टाकले होता। एवढं सोपं नाहीये कैलासच्या गोलंदाजीमध्ये असे फटकं खेळणं। रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यश आलं नाहीये। यावेळेला मनगटाचा उपयोग केलाय पाहूया, एक धाव जोर पूर्ण करतायत आणि फक्त एका धावेचं समाधान मानावं लागेल। लेगबाईचा इशारा केलाय पंचांनी, 10 चेंडू शेष आहेत, 21 धावांची गरज आहे। साई कृपा डुंगे या संघाला सुरुवात चांगली झाली होती, 9 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, मात्र संजय यांनी जी गोलंदाजी केली आणि 2 महत्वाचे गडी बाद झाले आणि फक्त 5 धावा खर्च केला, तिथून कुठेतरी सामन्याला कलाटणी मिळाली। कैलासने 2 चेंडू टाकलेत, एकच धाव खर्च केलेली आहे। चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, स्पीड अप करायचंय। यावेला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी होत आहेत बाद, सुरेख चेंडू।
फलंदाजीसाठी मैदानात आलेले आहे। कैलासने सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन केले, एक महत्त्वाचा गडी बाद केलेला आहे। 9 चेंडू 21 धावांची गरज साईकृपा ढोंगे या संघाला जिंकण्यासाठी। मात्र पाहूया एक धाव जोरात पूर्ण करतायत, दुसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न झालाय आणि दोन धावा घेतल्या, चांगली रनिंग बिटवीन द विकेट। अशाच प्रकारे आता धोका पत्करावा लागेल, धावा बनवाव्या लागतील। आठ चेंडू 19 धावांची गरज, सुंदर असा चेंडू टाकलाय, गुडलेलचा टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातात डॉट चेंडू, निर्धाव चेंडू टाकलाय। कमालीची गोलंदाजी या ठिकाणी कैलासकडनं पाहायला मिळाली, आतापर्यंत फक्त तीन धावा खर्च केल्यात, एक महत्त्वाचा गडी बाद केलाय। सात चेंडू 19 धावांची गरज, पुढून मारण्याचा प्रयत्न, बीट झाला फलंदाज, बीट झाले विकेट कीपर, बीट झाले त्या ठिकाणी आणि हा चेंडू बाईच्या स्वरूपात चौकार। चला आपण कोणत्या प्रकारची टीम मीटिंग करायची नाहीये। सहा चेंडू 15 धावांची गरज आहे, चला उशीर नका करू नाहीतर अन्यथा बॉल दिसणार नाहीये। स्पीडअप करूया आपण, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा। सहा चेंडू 15 धावांची गरज, स्ट्राइकला मात्र दिलीप, नॉन स्ट्राइक एंडला राकेश, काही घडू शकेल, मोठे फटके खेळावे लागतील, षटकार चौकार मारावा लागेल। यावेळेला हा चेंडू आणि चेंडू हा सरळ जातोय, जबरदस्त त्या ठिकाणी टेक्निक आणि हा चौकार। चला टीम मीटिंग नको आहे कोणत्या प्रकारची, पंचांनी लक्ष द्यायचे आता वेळेच्या बाबतीत। काय जबरदस्त कमालीचा फटका खेळलाय, पाच चेंडू 11 धावांची गरज, काहीही होऊ शकेल, चौकार आणि षटकार जर आला तर या ठिकाणी साईकृपा डुंगे हा सामना जिंकू शकतील, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल। पाहूया दिलीपवर मोठी जबाबदारी आहे, पाच चेंडू 11 धावांची गरज, यावेळेला इनसाइड आउट खेळलाय, पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय, पहिली धाव जोरात, दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी प्रयत्न
नाही केला गेला होऊ शकली असती, परंतु त्या ठिकाणी रिस्क घेतला नाही, डोका पत्करलेला नाहीये. एक धाव मिळेल. चेंडू शेष आहेत ते म्हणजे आता चार, आणि चार चेंडूंमध्ये दहा धावांची गरज. मात्र मोठा फटका मारावा लागेल. राकेश जवळ ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. राकेशच्या रडार मध्ये चेंडू जर आला तर कार्यक्रम झालाच म्हणून समजा. पाहूया आता काय घडेल काय बिघडेल. आणि मात्र क्लीन बोल्ड. नवीन फलंदाज मैदानात नितीन. तीन चेंडू दहा धावांची गरज. शैलेशचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त यॉर्कर टाकला आणि राकेशला त्रिफळाचीच बाद केलंय. सदा पाटील, आपण व्यासपीठावर यायचे. सन्माननीय सदाजी पाटील साहेब, आपण या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचंय. तीन चेंडू दहा धावांची गरज. काहीही घडू शकेल. मोठा फटका खेळावा लागेल. यावेळेला हवे चेंडू आहे पाहूया. सुंदर झेल घेतलाय स्वतः गोलंदाजाने. नवीन फलंदाज मैदानात धनाजी. दोन चेंडू दहा धावांची गरज. दोन चेंडू दहा धावांची गरज पाहूया. यावेळेला सुंदर फटका, मात्र जेल सुटतोय. जेल सुटलेला आहे, जीवनदान मिळालेलं आहे. आता मात्र चेंडू उरलाय तो फक्त आणि फक्त एक, आणि नऊ धावांची गरज. एक चेंडू शेष. औपचारिकता उरलेली, परंतु काही सांगू शकत नाही अद्याप. ही यावेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवे चेंडू आणि झेल बाद. आणि खरोखरच अतिशय जबरदस्त हार्ड लक साईकृपा डुंगे. आपण सुद्धा चांगला प्रयत्न केलात, परंतु या ठिकाणी गावदेवी बादवड संघ या ठिकाणी सामना जिंकतोय आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन. शैलेश मॅन ऑफ द मॅच. 12 धावा केले आणि 3 महत्वाचे गडी बाद केले. चला शैलेश या इकडे. सन्माननीय भूषणजी तळे साहेब या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. चला मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या.